आपण ऐकत आहोत तेजस या मुलाची जीवन कहाणी, जी त्याच्या आईने म्हणजे सौभाग्यवती सुवर्णा नाईक यांनी लिहिलेली आहे। सुवर्ण तेज, एका गानगंधर्वाचा अनवट प्रवास असं पुस्तकाचं नाव आहे। आणि आपण ऐकत आहोत या पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणातील तिसरा भाग। मला एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट जाणवत असे, ती म्हणजे तेजसने दृष्टी गेल्यानंतर एकदाही मला विचारलं नाही की मी कसा दिसतो। तेजसची जरी दृष्टी गेली होती तरी त्याचे डोळे मात्र अगदी नॉर्मल असल्यासारखे वाटत। सुरुवातीला तिरळेपणा होता, तो आता खूप कमी झाला होता। तेजसला आम्ही बिना नंबरचा चष्मा घातला होता, डोळ्यांची सुरक्षा व्हावी, अचानक डोळ्यात कचरा वगैरे जायला नको म्हणून। तेजसला जरी दिसत नव्हतं तरी तो त्याच्या मनातलं आम्हाला कधीच कळू देत नव्हता, नेहमी आनंदी आहे असंच दाखवायचा। पण मला जाणवत राही की तेजस मनातून शांत नाही, नक्की त्याच्या मनात घालमेल होत असेल त्याच्या पुढच्या आयुष्याबद्दल किंवा आताच्या परिस्थितीबद्दल। काही ना काही विचार त्याच्या मनात येतच असतील ना। आम्ही त्याच्या सोबत होतो पण त्याचं आयुष्य हे तर त्याचं स्वतःचंच होतं। आम्ही त्याला कितीही आनंद देण्याचा प्रयत्न केला तरी डोळे हा आपल्या शरीराचा असा अवयव आहे की ज्यामुळे माणूस हे सगळं जग याची देही याची डोळा पाहू शकतो। जन्मापासून तेजसने जग बघितलेलं होतं आणि आता त्याच्या डोळ्यांसमोर संपूर्ण अंधार, अचानक सगळीच परिस्थिती बदललेली। आपण विचार तरी करू शकतो का की आज आपल्याला दिसतंय आणि अचानक उद्यापासून दिसणं बंद झालंय, आणि तेही पूर्ण आयुष्यभरासाठी? माझा बाळ मनाच्या कशा परिस्थितीतून जात होता याची पूर्ण कल्पना होती मला। एकदा काय झालं, तो रंगपंचमीचा दिवस होता, कॉलनीतली मुलं रंग खेळत होती। मी तेजसला बाहेर ओट्यावर खुर्ची टाकून बसवलं। मला वाटलं तेजसला बाहेर मोकळं वाटेल, पण याचा नेमका उलटा परिणाम झाला। मुलांच्या हसण्याचा मस्ती करण्याचा आवाज तेजसपर्यंत येत होता। तेजसच्या मनात त्यावेळेला काय आलं माहीत नाही, त्याने मला जोरात आवाज दिला, मम्मी मम्मी इकडे ये लवकर। मी गेले, बघितलं तर तेजसचे डोळे लाल झाले होते, तो खूप संतापलेला वाटत होता। मला म्हणाला, मला इथे बसवू नको, मला घरात घेऊन चल। मी विचारलं, काय झालं बेटा, तर त्याने उत्तर दिलं, बोलू नकोस माझ्याशी, सगळी मुलं रंग खेळतायत पण मला कुणीच रंग का लावत नाही। आता मला त्याच्या रागाचं कारण कळलं। मी त्याला म्हटलं, अरे बेटा चल, मी तुला रंग लावते, तू मला लाव। तर त्याला अजून अधिकच संताप आला, तू कशाला लावते रंग, मला माझ्या बरोबरीची मुलं का लावत नाहीत रंग, मला दिसत नाही म्हणून का, मला कधी दिसेल, मी कधी पाहू शकेन, मला लगेच सांग, आत्ताच्या आत्ता सांग, आणि मला का दिसत नाही। इतकं बोलून तेजस रडायला लागला। तेजस या विषयावर आजपर्यंत चुकूनही आणि कधीही बोलला नव्हता, आणि आता आज तो मनातले सगळे कढ बाहेर काढत होता। आजपर्यंतची त्याच्या मनातली सारी घुसमट, सारे विचार जणू रागाच्या भरात बाहेर निघत होते। एक प्रकारे हेही चांगलंच होतं, कारण त्याने इतक्या दिवसांपासून मनात दाबून ठेवलेल्या साचलेल्या भावनांचा निचरा होणं गरजेचं होतं। तेजस त्याच्या वयापेक्षा खूप समजूतदारपणे वागत आलेला होता, पण कितीही झालं तरी सहनशीलतेपलीकडे एखादी गोष्ट गेली की त्याचा स्फोट होतोच। असंच काहीचं तेजसचं झालं होतं। मनातलं सगळं भराभर बोलून झाल्यावर थोड्या वेळाने तेजस एकदम शांत झाला। मी तेजसला जवळ घेतलं, त्याला शांत केलं, त्याला म्हटलं, बेटा तुझं सगळं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण तूच सांग बेटा, या सगळ्यात कुणाचा दोष आहे का? सगळं आपोआप घडत गेलं, आम्ही आमचे सगळे प्रयत्न केले, तुला अजून वेगळं सांगायची गरजच नाही बेटा। डोळ्यांसाठी सुद्धा आपण डॉक्टरांकडे जातच आहोत ना। आता राहिली गोष्ट रंग खेळण्याची, तर त्या मुलांना वाटत असेल की तुझ्या डोळ्यात रंग जाईल, मग तुला त्रास होईल, म्हणून त्यांनी तुला रंग लावला नाही।
मला हेही माहीत आहे की तुला तुझ्या वयाच्या मुलांची मैत्री हवी आहे, बोलण्यासाठी, खेळण्यासाठी. पण बेटा, जोपर्यंत तू स्वतः काही करून दाखवत नाहीस, तोपर्यंत तू काय आहेस, कसा आहेस हे कुणाला कळणार नाही. तू सगळ्यांना असं काही करून दाखव की स्वतःहून तुझे मित्र होण्याची प्रत्येकाची इच्छा झाली पाहिजे. आम्ही आज आहोत, उद्या नसणार, तेव्हा तू एकटा काय करशील? एक मोठा भाऊ म्हणून ईशानला पण तुलाच सांभाळायचं आहे. आणि बेटा, तूच जर खचलास तर आम्हालाही काही करण्याची उमेद वाटणार नाही. तुला आठवतं का तेजस, ज्यावेळी ईशानच्या संतापामुळे मी खूप रडत होते तेव्हा तूच तर माझी समजूत काढली होतीस. बेटा, आपल्याला इतरांपेक्षा वेगळं आयुष्य जगण्याची संधी देवाने दिली आहे, कारण आपण सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत. कधीतरी वेगळं करून दाखवू जगाला. तुला आज दिसत नाही, पण तुला गोड आवाज मिळाला आहे आणि तो आवाजच तुझी उद्या ओळख होईल. तुला रडायचं असेल तर आज रडून घे मनसोक्त, पण हे तुझं शेवटचं रडणं असेल. त्यानंतर माझा तेजस मला कधीच रडताना दिसला नाही पाहिजे. माझं बोलणं संपलं, दोघंही निशब्द झालो आणि तेजस व मी खूप रडलोही. जणू मनातलं सगळं दुःख अश्रून वाटे बाहेर निघत होतं आमच्या. बस तो एक दिवस, आणि त्या एका दिवसानंतर माझा तेजस आयुष्यात कधीही रडला नाही. त्याने कधी विचारलं नाही माझ्या डोळ्यांना हे जग कधी दिसेल. तेजसला खऱ्या अर्थाने गाणी आवडायला लागली होती. तो अगदी मनापासून गायचा. तो गायला लागला की माझ्या अंगावर अक्षरशः शहारे यायचे, डोळ्यात काठोकाठ पाणी यायचं. सुरुवातीला मला वाटायचं की मी तेजसची आई आहे म्हणून भावनेच्या भरात मला असं होत असेल. पण नंतर जेव्हा कुठे कार्यक्रम किंवा स्पर्धेत गाणं झालं की नंतर श्रोते आम्हाला भेटत तेव्हा ते सुद्धा सांगत की तेजस खूप मनापासून, हृदयापासून गाणं सादर करतो. गाणं पूर्ण होईपर्यंत आमच्या अंगावर शहारे येतात, डोळ्यात पाणी येतं. हे फक्त माझं नाही तर सगळ्यांचंच मत होतं. तेजसच्या आवाजात एक जादू होती. तेजस गाण्यांच्या विविध स्पर्धा जिंकू लागला. आम्ही त्याला हार्मोनियम घेऊन दिला, मग तो घरी रियाज करायचा. देवाने डोळ्यांच्या बदल्यात त्याला गोड, सुंदर, हृदयस्पर्शी आणि प्रत्येकाच्या मनात घर करणारा असा आवाज दिला होता. त्याचं गाणं ऐकतच राहावंसं वाटायचं. मी त्याला खूप गाणी गायला लावायची आणि मीही त्याच्यासोबत गायची. तो मला म्हणायचा, मम्मी तू पण गाणं शिक, आपण दोघंही जात जाऊ क्लासला, खूप मज्जा येईल मग. असं आमचं बोलणं सुरू राहायचं. तो आता घरात एकटा चालू शकत होता. त्याच्या सुरक्षिततेसाठी सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवाव्या लागायच्या. समोर काही दिसत नसताना तो आधाराविना चालायचा. सुरुवातीला तो खूप वेळा पडला, दरवाजाला धडकला, कधी भिंतीवर डोकं आपटायचं. पण हळूहळू त्याला घरातल्या सगळ्या वस्तूंच्या ठिकाणांचा अंदाज आला. सवयीने तो त्याच्या हाताने पाणी माठातून पिऊ लागला. रात्री बाथरूमला तो मला आता उठवत नव्हता. अंदाजाने तो न धडपडता टॉयलेटमध्ये जायचा. पण तरी तो रात्री उठला की मला लगेच जाग यायची. मी फक्त लक्ष ठेवायची की तो व्यवस्थित जातोय ना. मी, तेजस आणि ईशान असे आम्ही तिघं खेळही खेळायचो, कॅरम आणि बुद्धिबळ. कॅरममध्ये ईशानचा हात कुणीच पकडू शकत नसे. एकाच वेळेला एका पाठोपाठ तो 7-8 सोंगट्या काढायचा. तेजसला एकदा स्पर्श करून कॅरम दाखवला तर सहज गंमत म्हणून खेळता खेळता तेजस आवाजावरून बरोबर कॅरम खेळू लागला. फक्त त्याच्या हातात स्ट्रायकर तेवढा द्यावा लागायचा. अंध व्यक्तींसाठी एक वेगळ्या प्रकारचा बुद्धिबळाचा पट असतो. एका चौकटीमध्ये बुद्धिबळाच्या सोंगट्या फिट करायच्या असतात, ज्यामुळे या सोंगट्या पडणार नाहीत. मनोहर पाटील सरांनी संसाधन कक्षातून तेजसला तो बुद्धिबळाचा पट आणून दिलेला होता. तेजसला जेव्हा डोळ्यांना दिसत होतं तेव्हापासूनच तेजसला मी बुद्धिबळ शिकवलं होतं. मलाही बुद्धिबळ खेळायला खूप आवडायचं. मग आता आम्ही दोघं खेळायचो, पण प्रत्येक वेळेला तेजसच जिंकायचा. तेजस
आणि ईशान दोघांनाही मित्र नव्हते, त्यांच्यासाठी मीच त्यांची मित्र होते। मी ईशानसोबत बाहेर बॅडमिंटन खेळायची आणि तेजससोबत घरातले खेळ। एकदा तर आम्ही नवीनच खेळ शोधून काढला की मोबाईलवर हळू आवाजात एखादं गाणं लावायचं आणि मोबाईल लपवून ठेवायचा, तेजस आणि ईशानला दोघांनाही शोधायला लावायचे, ज्याला सापडला तो जिंकला। त्याचा फायदा असा व्हायचा की तेजस फक्त आवाजाकडे लक्ष देऊन आवाजाच्या दिशेने बरोबर जायचा आणि मोबाईल शोधून काढायचा। आणि ईशानलाही ती युक्ती सापडली। ईशानसुद्धा मन लावून ऐकायचा की आवाज कुठून येतोय, मग तोही शोधून आणायचा। या खेळात खूप मजा यायची। रात्री तेजसला झोपताना मी रोज काही ना काही वाचून दाखवायचे, कधी गप्पा, कधी गोष्टी, कधी जोक्स, असं चालायचं। तेजसच्या आणि माझ्या गप्पा तर कधी संपायच्याच नाही। एकदा का आमचं बोलणं सुरू झालं की बंद होण्याचं नाव नाही। तेजसचे पप्पा तर सारखे म्हणायचे, अरे तुमचं बोलणं संपतंय की नाही। तेजस त्याच्या पप्पांशी आदराने बोलायचा, त्याला त्यांची आदरयुक्त भीती वाटायची। पण तेजसचं आणि माझं जसं ट्युनिंग होतं, तसंच ईशानचं आणि त्याच्या वडिलांचं होतं। तेजस जर कुणाशी बोलायला लागला तर समोरची व्यक्ती जशी असेल त्याप्रमाणे तो त्या व्यक्तीशी जुळवून घ्यायचा, लहान असो की मोठे, सर्वांशी सारख्याच पद्धतीने, पण ज्याचा त्याचा मान राखून बोलायचा। तेजस आणि ईशान दोघंही त्यांच्या आत्यांचे, आत्यांच्या मुलामुलींसह माझे आई वडील, भाऊ बहिणी सगळ्यांचे खूप लाडके होते। तेजसला ज्यांची आठवण येई त्यांना फोन करून तो घरी भेटायला बोलावून घ्यायचा, तेही लगेच यायचे। मग सगळ्यांसोबत खूप खुशीत असायचे दोघंजण। त्यांना दोघांनाही नेहमी असं वाटायचं की आपल्या घरी सर्वांनी भेटायला आलं पाहिजे। दरम्यानच्या काळात आम्हाला नॅब या अंधांसाठी असलेल्या संस्थेची माहिती मिळाली। तिथे अंध मुलांना ब्रेल लिपी आणि संगणक शिकवतात। आम्ही तेजसला तिथे घेऊन गेलो। सरोदे सरांची तिथे ओळख झाली, त्यांनी सगळी माहिती सांगितली। संगणक शिकवायला अनिकेत देशपांडे सर होते। त्यांची आणि तेजसची तर अगदी थोड्याच दिवसात खूप छान मैत्री झाली। सरांनी खूप छान पद्धतीने तेजसला संगणक वापरायला शिकवलं। विशेष म्हणजे फक्त एक दोन दिवसात तेजसने कीबोर्डची सगळी बटणं पाठ करून टाकली आणि ब्रेल लिपीची बाराखडी एका दिवसात पाठ केली। जे शिकण्यासाठी मुलांना खूप दिवस लागत होते ते त्याने अगदी थोड्या दिवसात करून दाखवलं। अनिकेत सरांना तर खूप आश्चर्य वाटलं। तेजसोबत मी पण ब्रेल लिपी शिकले, मला वाटलं त्याला शिकवायला मला ब्रेल लिपीचा उपयोग होईल। पण तेजसला गरजच पडली नाही माझी, तो सगळंच लक्षात ठेवत होता। नंतर मी तर ब्रेल लिपी विसरून गेले, पण तेजसने ते सगळं लक्षात ठेवलं। वर्गात तेजसची त्याच्यासारख्या मुलामुलींशी ओळख झाली आणि मैत्रीसुद्धा झाली। नॅप संस्थेचे खूप कार्यक्रम होत असत। त्यात एकदा तेजसने सहभाग घेतला, गाणंही सादर केलं। त्या कार्यक्रमात नॅपचे अध्यक्ष श्रीयुत भालचंद्र पाटील सर, जंगले सर, जंगले मॅडम अशा खूप साऱ्या नवीन ओळखी झाल्या। सगळ्यांनी तेजसचं खूप कौतुक केलं। त्यानंतर नॅपच्या प्रत्येक कार्यक्रमात तेजसला आवर्जून बोलावणं येत असे। नॅपच्याच एका कार्यक्रमाअंतर्गत मेलडी सुपरहिट ऑर्केस्ट्राचे मोहन तायडे सर यांची ओळख झाली। तेजसने त्यांच्या कार्यक्रमात आणि स्पर्धेत खूप बक्षिसं मिळवली। तेजस त्यावेळी 9वीत होता। एकदा पेपरला वाचलं की जळगावलाच बालगंधर्व हॉलला एक मोठा कार्यक्रम आहे, त्याचं नाव होतं लिटिल चॅम्प्स महाराष्ट्राचे खरेखुरे आयडॉल। अमरावतीच्या प्रयास संस्थेचे संस्थापक डॉक्टर अविनाश सावजी यांचा तो कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमाचं स्वरूप काय होतं माहीत नव्हतं। गाण्यांचा कार्यक्रम असला तर बघूया तरी म्हणून आम्ही गेलो। तेजसच्या पप्पांनी मला आणि तेजसला तिथे सोडलं आणि ते परत गेले। कार्यक्रम सुरू झाला तेव्हा कळलं की हा खूप आगळा वेगळा कार्यक्रम आहे। संपूर्ण बालगंधर्व हॉल गर्दीने खचाखच भरलेला होता। त्या कार्यक्रमाचं स्वरूप असं होतं
की आयुष्यात खूप कठीण परिस्थितीवर मात करून हार न मानता वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या मुलामुलींची डॉक्टर अविनाश सावजी हे स्टेजवर प्रकट मुलाखत घेत होते. सावजी सर त्या मुलामुलींचा जीवन प्रवास, संघर्ष यातून त्यांनी कशा प्रकारे यश मिळवलं हे सगळं विचारत होते. त्या कहाण्या ऐकून सर्वांच्या डोळ्यात पाणी येत होतं. मी मनात विचार केला, माझा तेजसही अशाच प्रकारे संघर्ष करतोय, त्याला जर अशा प्रकारचं स्टेज मिळालं तर, आणि त्याची कहाणी जर जळगावकरांना कळाली तर, पण होईल का असं? त्या कार्यक्रमाला आम्ही प्रेक्षक म्हणून आलो होतो. मी तेजसला माझा विचार बोलून दाखवला. त्याला मी म्हटलं, तेजस चलतो का आपण सावजी सरांना भेटू. कार्यक्रम सुरूच होता. तेजस मला म्हणाला, मम्मी तू वेडी आहेस का? हा त्यांचा ठरलेला कार्यक्रम आहे, त्यांच्या चालू कार्यक्रमात आपण कसे जाऊ शकतो? तेजस म्हणत होता ते योग्यच होतं, पण माझं मन काही शांत बसत नव्हतं. मी विचार केला की एक वेळ प्रयत्न करायला काय हरकत आहे. स्टेजवर सावजी सर एका मुलीची मुलाखत घेत होते. तिला कॅन्सर झाला होता. ती तिचा जीवन प्रवास कथन करत होती. अशा अजून दोन तीन मुलांच्या मुलाखती झाल्या आणि मध्ये 15 मिनिटांचा ब्रेक झाला. मी तेजसला म्हटलं, चल आपण फक्त भेटू त्यांना. आम्ही आत जायला लागलो तर समोरून एक व्यक्ती आली. ते म्हणाले, कुठे जायचं आहे? मी सांगितलं, सावजी सरांना भेटायला. मी तेजसचा हात धरलेला होता, त्यामुळे त्या सरांना जाणवलं की तेजसला काहीतरी प्रॉब्लेम असावा. त्यांनी मला तेजसबद्दल विचारलं. मी सगळं सांगितलं. मी सरांना त्यांचं नाव विचारलं तेव्हा समजलं की ते विजय लोहार सर मू जे विद्यालयात शिकवतात. ते ताबडतोब म्हणाले, चला मी तुम्हाला सावजी सरांना भेटायला घेऊन जातो. आणि आम्ही स्टेजच्या पाठीमागे गेलो. तिथे सावजी सर भेटले. त्यांनी तेजसबद्दल माहिती विचारली. तोपर्यंत ब्रेकची वेळ संपली. सावजी सर परत स्टेजवर गेले आणि त्यांनी लगेच तेजसला आणि मला स्टेजवर बोलावलं. तेजसला तर खरंच वाटत नव्हतं. कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून आलेले आम्ही आता त्या कार्यक्रमाचा भाग झालो होतो. तेजसला कार्यक्रमात भाग घेण्याची सवय होती, पण मी पहिल्यांदाच अशी स्टेजवर गेले होते. सावजी सरांनी तेजसचा आणि माझा परिचय करून दिला. त्यानंतर सर मला म्हणाले की मी तेजसचा संघर्ष सर्वांना सांगावा. समोर इतके प्रेक्षक पाहून मला भीती वाटत होती, त्याहीपेक्षा खूप रडायला येत होतं. मी सरांना सांगितलं, मी नाही बोलू शकणार सर, तुम्हीच सांगा. मग सरांनी तेजसबद्दल सभागृहाला सगळे तपशील सांगितले. तेजसला गाण्याची आवड आहे हे मी सरांना अगोदरच सांगितलं होतं. तेजसने खेळ मांडला हे गाणं सादर केलं. तेजसने गाणं म्हणायला सुरुवात करताच टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. तो शेवटपर्यंत थांबलाच नाही. खूप अभिमान वाटला माझ्या बाळाचा. या प्रसंगानंतर तेजसचा आत्मविश्वास खूप वाढला. तेजसने तर मला मिठीच मारली. आम्ही तेजसच्या पप्पांना फोन करून हा प्रसंग सांगितला. कार्यक्रम संपल्यावर सावजी सरांनी फोन नंबर घेतला. पुढच्या कार्यक्रमाला तेजसला घेऊन या असंही सांगितलं. आम्ही घरी निघालो तेव्हा खूप जण भेटले. सगळ्यांनी तेजसचं खूप कौतुक केलं. तेजस मला म्हणाला, मम्मी तू खरंच वेडी आहेस, तू काहीही करू शकतेस. आणि त्याने मला मिठी मारली. दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाचे फोटो पेपरला आले. तेजसचा पण फोटो होता. त्यात तेजसबद्दल, त्याच्या गाण्याबद्दल सविस्तर लिहिलेलं होतं. तेजसचं हे कौतुक पाहून मन भारावून गेलं. त्यानंतर एका महिन्याने अचानक एक दिवशी सावजी सरांचा फोन आला की वर्धा येथे तसाच लिटिल चॅम्प्स खरे खुरे आयडॉल हा कार्यक्रम आहे, तेजसला नक्की तिथे घेऊन या. त्यानुसार आम्ही चौघही वर्ध्याला गेलो. तिथंही जळगावसारखीच गर्दी होती. तेजस कार्यक्रमाचा भाग झाला होता. यावेळी मात्र तेजससोबत मी स्टेजवर थोड्या आत्मविश्वासानेच गेले. सरांनी तेजसच्या पूर्ण आयुष्याबद्दल मला प्रश्न विचारले आणि मी बोलत गेले. इतक्या वर्षांपासून मनात असलेलं मी सगळं बोलले. प्रेक्षक स्तब्ध होऊन ऐकत होते. कुणीच काही बोलत नव्हतं. जेव्हा माझं बोलणं संपलं तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटाने मी भानावर आले. कोण होते मी? माझी काय ओळख होती? मी एक साधी गृहिणी, पण परिस्थितीचे इतके चटके बसले की आतून बाहेरून पोखरून निघाले होते.
पण भावनेच्या भरात माझ्या तोंडून आपोआप सगळे विचार भावनांचे कल्लोळ बाहेर आले. बोलताना सुद्धा माझ्या डोळ्यात खूप अश्रू येत होते, पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर आमच्या आयुष्यावर कोसळलेल्या परिस्थितीवर आम्ही मिळवलेल्या विजयाचे ते अश्रू होते, अभिमानाचे आनंद अश्रू होते. यानंतर तेजसने दोन गाणी सादर केली. तेजसच्या गाण्याने सगळ्यांना जणू जिंकून घेतलं. कार्यक्रम संपल्यावर आम्हाला खूप जण भेटले. अनेक जणांनी तेजसचा नंबर घेतला. बऱ्याच मुलांनी तेजसचा ऑटोग्राफ सुद्धा घेतला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हा कार्यक्रम झाला. जळगाव, वर्धा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, जालना, शिरपूर, बुलढाणा, एरंडोल अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही कार्यक्रमासाठी गेलो. प्रत्येक ठिकाणी तेजसने त्याच्या गाण्याने प्रत्येकाच्या हृदयात कायमचं स्थान निर्माण केलं. प्रत्येक कार्यक्रमात नवीन ओळखी होत गेल्या. आता तेजस एकटा नव्हता. हाच कार्यक्रम एकदा एरंडोलला एका मोठ्या हायस्कूलमध्ये होता. सावजी सरांनी तेजसला फोन केला आणि सांगितलं की जळगावचे दीपस्तंभ फाउंडेशनचे संचालक श्रीयुत यजुवेंद्र महाजन सर यांच्यासोबत तुम्ही त्यांच्या गाडीतून एरंडोलला या. तेजसचे पप्पा महाजन सरांना ओळखत होते. माझी आणि तेजसची ती पहिलीच वेळ होती सरांना भेटण्याची. महाजन सरांचं व्यक्तिमत्व असं होतं की पहिल्याच भेटीत आम्हाला असं वाटत राहिलं की जणू सरांचे आणि आमचे फार पूर्वीपासूनचे ऋणानुबंध आहेत. आम्ही महाजन सरांसोबत एरंडोलला गेलो. सरांनी तेजसचं गाणं ऐकलं. ते खूप भारावून गेले आणि आम्हीसुद्धा सरांचं व्याख्यान ऐकून खूप भारावून गेलो. सरांची ती फक्त एक झलक होती, कारण त्या कार्यक्रमानंतर आमची आणि सरांची भेट झाली नाही, किंबहुना पुन्हा भेट घेण्यासारखं असं काही कारणही घडलं नाही. तेजस 9वी पासून 10वीत गेला. इतका छोटा माझा बाळ कधी इतका मोठा झाला कळलंच नाही. चक्क 10वीला गेला. मागचं सगळं वर्ष कसं गेलं? आता नाही म्हटलं तरी तेजसच्या 10वीचं टेन्शन होतंच आम्हाला, कारण 10वीचे बोर्डाचे पेपर, तेही रायटरच्या मदतीने. कोण लिहिणार पेपर? कसं लिहील? तेजसला जरी सगळी उत्तरं येत होती, तरी त्याचे सगळे मार्क्स लिहिणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून होते. पेपर लिहिणारा मुलगा 9व्या इयत्तेतला शोधायचा होता. तेजसचे पप्पा म्हणाले, होईल सगळं ठीक. तेजसच्या 10वीच्या अभ्यासाची तयारी मी सुरुवातीपासूनच केली. रोज न चुकता त्याचा अभ्यास मी घेत होते, अगदी प्रत्येक विषयाचा. त्याचा रोज अभ्यास घेऊन घेऊन माझा पण सगळा अभ्यास पाठवून गेला. तेजसला मी म्हटलं, बेटा इतका अभ्यास तर मी स्वतः जेव्हा 10वीत होते तेव्हासुद्धा केला नव्हता. आता जर मी तुझ्यासोबत परीक्षा दिली तर मी पण चांगल्या मार्कांनी पास होऊ शकते. तेजस खूप हसला, म्हणाला, खरंच बरोबर आहे मम्मी तुझं, आणि माझ्यापेक्षा तर तूच जास्त टेन्शन घेतलंयस माझ्या 10वीचं. तेजसने आता मनाची संपूर्ण तयारी करून घेतली होती की त्याला आयुष्यभर दिसणार नाही, कधीच नाही. उलट तोच आम्हाला म्हणायचा, मम्मी पप्पा बस, आता इतकी वर्ष आपण डोळ्यांसाठी इतके फिरलो, इतक्या डॉक्टरांकडे गेलो, पण काही उपयोग झाला का? आता पुरे झालं, मला कंटाळा आला सगळ्यांचा. मी माझ्या आयुष्यावर खुश आहे. आता जरी मला दिसलं नाही तरी काही फरक पडणार नाही. तुम्ही खूप केलं माझ्यासाठी, आता माझी वेळ आहे काहीतरी करून दाखवण्याची. एक 10व्या इयत्तेतला मुलगा आपल्या आईबाबांना असं समजावत होता. का अभिमान वाटणार नाही अशा बाळाचा?